सो सर्व विद्यार्थ्यांचे मी डॉक्टर सुशील चरपे आज स्वागत करतो. या वर्षी तुम्ही BSc थर्ड इयर मध्ये फिफ्थ सेमिस्टर मध्ये प्रमोटेड झालेले आहात आणि त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मी हार्दिक अभिनंदन करतो. या वर्षी सुद्धा आपल्याला टोटल 6 युनिट्स आहेत फिजिक्स मध्ये. त्या 6 युनिट्स मधले 2 युनिट माझ्याकडे आहेत. एक आहे युनिट नंबर 3 आणि युनिट नंबर 4. युनिट नंबर 3 जो आहे तो आहे ॲटॉमिक अँड मॉलिक्युलर स्पेक्ट्रोस्कोपी. तर हा युनिट चालू करण्याच्या अगोदर मी एक व्हिडिओ पोस्ट केला होता, व्हॉट इज अन ॲटम. तर तुम्ही तो व्हिडिओ पाहिलाच असेल असं गृहीत धरून मी आता आपल्या समोरच्या पार्टकडे वळून वळू. एक लक्षात घ्या, ही पद्धत जी शिकवण्याची पद्धत आहे माझ्यासाठीसुद्धा नवीन आहे आणि तुमच्यासाठी पण सुद्धा नवीन आहे. सो वी हॅड बोथ आर ॲडॉप्टिंग धिस मेथड टू ऑनलाईन टीचिंग. सो यात काही चुका होतील काही होतील तर ते लक्षात घेऊन आपण पुढे जाऊ आणि वेळोवेळी ह्या चुका आपण रेक्टिफाय करत जाऊ. ठीक आहे, सगळ्या विद्यार्थ्यांना यावर नवीन सेशनच्या हार्दिक शुभेच्छा आणि आपण आपलं आता आपलं टीचिंग चालू करू. आणि टीचिंग चालू करण्याच्या अगोदर एक सांगतो की ड्यू टू द सम सॉफ्टवेअर लिमिटेशन माझा हा लेक्चर जो आहे मी झूमवर नाही घेत आहे, हा ऑनलाईन स्क्रीन रेकॉर्डवर घेत आहे. त्याच्यामुळे 20 किंवा 25 मिनिटाच्या वरती हा लेक्चर राहणार नाही. तेव्हा सगळ्या विद्यार्थ्यांनी जास्त मी तुमचा वेळ घेणार नाही, रोज 20-25 मिनिटाचा लेक्चर ॲड करेल आणि त्यानंतर MCQs चालू करू आपण. ठीक आहे, सगळ्या विद्यार्थ्यांना समजल्या सगळ्या सूचना. सो वी स्टार्ट विथ दिस ॲटॉमिक अँड मॉलिक्युलर स्पेक्ट्रोस्कोपी. तर सगळ्या विद्यार्थ्यांना आणि याच्या अगोदर स्पेशल थँक टू अमरावती युनिव्हर्सिटी फिजिक्स टीचर असोसिएशन आणि ज्ञानपथ पब्लिकेशन, कारण की हे जे मटेरियल जे आपण शिकू घेणार आहोत हे या पुस्तकातनं घेतलं आहे. सो त्याचे सगळ्यांचे आपण थँक्यू. नेक्स्ट इज दॅट पहिली स्लाईड येईल आपली, व्हॉट इज अन ॲटम. तर तुम्हाला माहिती आहे या व्हिडिओ पोस्ट केला होता, व्हॉट इज मीन बाय ॲटम. फ्रॉम द फिगर तुमच्या लक्षात येत असेल ॲटम इज नथिंग बट द इट कन्सिस्ट न्यूक्लियस अँड इलेक्ट्रॉन. न्यूक्लियस कुठं असतो, सेंटरला असतो, आणि इलेक्ट्रॉन्स कुठं असते, रिव्हॉल्विंग अराउंड न्यूक्लियस. इलेक्ट्रॉन हा न्यूक्लियसच्या भोवती फिरतो. न्यूक्लियस कन्सिस्ट प्रोटॉन अँड विच न्यूट्रॉन. न्यूट्रॉनवर कोणतेच चार्ज नसतात. प्रोटॉन इज कन्सिडर ॲज अ पॉझिटिव्ह चार्ज अँड इलेक्ट्रॉन इज कन्सिडर ॲज अ निगेटिव्ह चार्ज. ठीक आहे, हे आपल्या सगळ्यांना बेसिक सगळ्यांनाच माहीत आहे. सो व्हॉट इज अन ॲटम. अन ॲटम इज द स्मॉलेस्ट युनिट ऑफ ऑर्डिनरी मॅटर दॅट फॉर्म्स अ केमिकल एलिमेंट. एव्हरी सॉलिड लिक्विड गॅस अँड प्लाझ्मा इज कंपोज ऑफ न्यूट्रल ऑर आयनाइज ॲटम अँड ॲटम इज एक्स्ट्रीमली स्मॉल. हे तुमच्या सगळ्यांना माहीत आहे की ॲटम हा सगळ्यात लहान असतो आणि जेवढे काही एलिमेंट्स बनलेले आहे दीज आर ड्यू टू द ॲटम. ओके, द फर्स्ट ॲटॉमिक मॉडल इज प्रपोज बाय J.J. थॉम्सन इन 1897. इट इज कॉल्ड ॲज अ प्लम प्लुडिंग मॉडेल. म्हणजे जे पहिलं मॉडेल कोणी प्रपोज केलं आहे तर J.J. थॉम्सननी. आपल्याला J.J. थॉम्सन दुसऱ्या गोष्टीबद्दल माहीत आहे. तर ह्या मॉडेल जे पहिलं मॉडेल झालं तर दॅट इज कॉल्ड ॲज अ प्लम प्लुडिंग मॉडेल. सो नेक्स्ट इज दॅट पण या प्लम प्लुडिंग मॉडेलचे काही काही ड्रॉबॅक्स होते त्याच्यामुळे. नेक्स्ट इज द रदरफोर्ड आला. रदरफोर्डनी पण जे काही ड्रॉबॅक्स होते पण नंतर जो नेक्स्ट सायंटिस्ट आला दॅट इज नील्स बोर दॅट इंट्रोड्यूस द कन्सेप्ट ऑफ हायड्रोजन ॲटम. सो दॅट इज कॉल्ड ॲज अ बोर मॉडेल ऑफ हायड्रोजन ॲटम. तर हायड्रोजन ॲटम सगळ्यांना माहिती आहे पिरियॉडिक टेबलमध्ये कुठे आहे, तो पहिल्या नंबरवर आहे. त्याचा ॲटॉमिक नंबर किती आहे, 1. सो दॅट मीन्स इट कन्सिस्ट नंबर ऑफ प्रोटॉन इलेक्ट्रॉन इज 1 अँड प्रोटॉनसुद्धा किती असतात, 1. सो हे सिम्पल स्ट्रक्चर आहे हायड्रोजनचं. तो इन 1931 नील्स बोर प्रपोज दॅट मॉडेल ऑफ ॲटम विच रिप्लेस रदरफोर्ड ॲटम मॉडेल. बोर्स मॉडेल ऑफ अन ॲटम कुड बी सक्सेसफुली एक्सप्लेन द स्टॅबिलिटी ऑफ ॲटम बाय इंट्रोड्युसिंग द क्वांटायझेशन. हिज मॉडेल इज बेस्ड ऑन द फॉलोइंग पॉस्टुलेट्स. आता हे बोरने मॉडेल तर प्रपोज केलं बट ही हॅड टू प्रपोज द सम पॉस्टुलेट्स टू, म्हणजे पॉस्टुलेट्स प्रपोज केले आणि त्या पॉस्टुलेट्सच्या आधारे पूर्ण मॉडेल बेस आहे. ठीक आहे, तर पहिलं पॉस्टुलेट्स काय, देअर आर सम ऑर्बिट्स कॉल्ड बाय हिम इज द स्टेशनरी वन वेअर इज द मुव्हिंग इलेक्ट्रॉन डज नॉट इमिट अ एनर्जी. आलं आहे लक्षात, म्हणजे असं आहे काही ऑर्बिट्स असतील तिथले इलेक्ट्रॉन्स डज नॉट इमिट्स द एनर्जी. सो दिस इज युअर फर्स्ट पॉस्टुलेट्स. काय आलं लक्षात सगळ्यांच्या. सेकंड, द इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व इन अ सर्क्युलर ऑर्बिट अराउंड द न्यूक्लियस विच आर रिस्ट्रिक्टेड बाय द क्वांटायझेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. दॅट इज दे रिव्हॉल्व इन ऑर्बिट वेअर अँग्युलर मोमेंटम ऑफ इलेक्ट्रॉन इज अ इंटिग्रल मल्टिपल ऑफ H/2p.
where h is the Planck constant. This orbit is called a stationary state and this is called a Bohr quantization rule. हा आहे तुमचा बोरचा सेकंड रूल. आता एक लक्षात घ्या, कोणत्याही असते जसं अर्थ, अर्थ ही फिरत असताना काय होते सांगा, की इट हॅज स्पिन मोशन, म्हणजे स्वतःभोवती स्वतः फिरते, तेव्हा दॅट इज कॉल्ड अ स्पिन मोशन. आणि जेव्हा ती सन सूर्याभोवती फिरते दॅट इज कॉल्ड अ अँग्युलर मोशन. आता इथे काय केस आहे, हे न्यूक्लियस सेंटरला आहे आणि इलेक्ट्रॉन हा तुमचा न्यूक्लियसच्या अराउंड फिरत आहे. दॅट मीन्स दॅट इलेक्ट्रॉन पोजेस द अँग्युलर मोमेंटम. ओके, अँड दॅट व्हॅल्यू इज अँग्युलर मोमेंटम व्हॅल्यू किती राहते, इट इज इंटिग्रल मल्टिपल ऑफ h upon 2p. And tisra postulate ka hai, each emission or absorption of radiation energy represent the electron transition from the stationary orbit to other. The radiation emits during the transition homogeneous and frequency is given by formula h nu equal to e1 minus e2, where is the h is Planck constant, e1 and e2 are the energies of the stationary states of the system. आता तुमच्या लक्षात आलं असेल, दोन जर इलेक्ट्रॉनच्या स्टेट्स असतील, एका जर पहिल्यामधून तो दुसऱ्यामध्ये जात असेल, सो दॅट टाइम इट इमिट्स अ एनर्जी अँड दॅट एनर्जी इन द फॉर्म ऑफ एच न्यू. दॅट इज द थर्ड पॉस्टुलेट्स ऑफ द बोर ऑर्बिट. ठीक आहे, आता बोरनी हे तीन पॉस्टुलेट्स दिले, ही बे त्या तीन पॉस्टुलेटच्या बरोबर ही बेस ही प्रपोज द मॉडेल दॅट इज बोर हायड्रोजन ॲटम मॉडेल. बट इट हॅज सम ड्रॉबॅक्स. वॉट आर द ड्रॉबॅक्स? द बोर थेरी डिस्क्राईब वेल स्पेक्ट्रम ऑफ द ॲटम अराउंड द ओनली वन इलेक्ट्रॉन सर्क्युलेट्स. फक्त त्यांनी कोणते जिथे एक इलेक्ट्रॉन असेल अशासाठी हे लागू पडत होती त्याची थेरी. पण जिथे मेन लार्ज नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स असतील त्याच्या शेवटच्या शेल्समध्ये, त्यावेळेस कंडिशनमध्ये हे कामाचं नव्हतं. म्हणजे जसं फॉर एक्झाम्पल ऑक्सिजन असेल, तर ऑक्सिजनमध्ये शेवटच्या ह्याच्यात किती राहतील, आलं तुमच्या लक्षात? तशाच प्रकारे सल्फर असेल तर सल्फरच्या शेवटी इलेक्ट्रॉन लार्ज नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहे. सच अनफॉर्च्युनेटली द थेरी डझंट डिस्क्राईब द स्पेक्ट्रम ऑफ ॲटम अराउंड टू ऑर मोर इलेक्ट्रॉन सर्क्युलेट. आलं लक्षात? तर हा त्याचा सर्वात मोठा ड्रॉबॅक आहे. सो आता हा ड्रॉबॅक दूर करण्यासाठी अगेन सायंटिस्ट वर्क ऑन दिस सम प्रपोज मॉडेल, अँड दॅट मॉडेल इज नथिंग बट द वेक्टर ॲटम मॉडेल. आता हा जो मॉडेल आहे हा सगळ्यांनी ॲक्वायर केलेला आहे आणि याच्याचबरोबर जवळपास अर्ध क्वांटम मेकॅनिक्स डेव्हलप झालेलं आहे. द वेक्टर ॲटम मॉडेल काय? टू एक्सप्लेन द फाईन स्ट्रक्चर ऑफ स्पेक्ट्रल लाईन्स, गोल्डस्मिथ इंट्रोड्यूस द न्यू मॉडेल नोन ॲज द वेक्टर ॲटम मॉडेल. आलं लक्षात? तर द मेन फीचर ऑफ द वेक्टर मॉडेल इज दॅट फेस क्वांटायझेशन अँड सेकंड इज द स्पिनिंग ऑफ इलेक्ट्रॉन. म्हणजे ह्या दोन बेसिसवर दे गोल्डस्मिथनी प्रपोज केला आहे वेक्टर ॲटम मॉडेल. कोणते दोन पॉस्टुलेट सारखा आहे? त्यात स्पिन क्वांटायझेशन अँड स्पिनिंग ऑफ इलेक्ट्रॉन. पहा आता आपण सर्वात पहिले कुठं काय पाहिलं, की जे जे थॉम्सनं केलं, ओके, त्याचं मॉडेल झालं, नंतर त्याच्या ड्रॉबॅक्स होते, रुदरफोर्डने केलं, रुदरफोर्डमध्ये ड्रॉबॅक्स होते, दॅन आफ्टर दॅट बोर्स हायड्रोजन ॲटम आलं, त्यात ड्रॉबॅक्स होते, ते कारण की स्पाईन स्पेक्ट्रल लाईन ते स्पेक्ट्रल लाईन कशा येतात हे एक्सप्लेन करू शकतो. आता आला आहे वेक्टर ॲटम मॉडेल. ठीक आहे, तर त्यातला पहिला कन्सेप्ट आहे स्पेस क्वांटायझेशन. द इलेक्ट्रॉन इन अन ॲटम हॅज अ ऑर्बिटल मोशन अँड हेन्स अँग्युलर मोमेंटम इज एल. अँग्युलर मोमेंटम वेक्टर कॅन बी सर्टन अलाउड ओरिएंटेशन इन द स्पेस सिन्स द वेक्टर एल इज परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ ऑर्बिट. And the quantization direction of L means specific orbit orientation of orbit in the space is called as a space quantization. Tata lakshat alla, tar ata hi jala kavar space quantization mhantat he lakshat gya. Ata kontehi ekadi vastu asel tichi jaga kuthe ahe jar tumhala sangaycha asel, to we have to specify the some place, that is nothing but the space, kutya area ahe. त्याचप्रकारे हे इलेक्ट्रॉन हा कुठे आहे ऑर्बिटमध्ये हे सांगायचं काम काय करते स्पेस क्वांटायझेशन. द मॅग्निट्यूड ऑफ द ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटम कॅन बी टेक द व्हॅल्यूज. त्या दॅट फॉर्म्युला काय, त्याचा एल इज इक्वल टू ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटम कशाने दाखवतात, इट इज डिनोटेड बाय एल. इट इज डिनोटेड बाय एल, अँग्युलर मोमेंटम एल इज इक्वल टू अंडर रूट ऑफ स्मॉल एल प्लस सॉरी L is equal to under root of L bracket L plus 1 H cross. This L is nothing but a 0, 1, 2, 3 equals to N minus 1, whereas L is nothing but the orbital quantum number where N, 1, 2, 3, 4 are known as the principal quantum number. आता एक लक्षात घ्या, इथे दोन टर्म्स आलेल्या आहेत, दॅट इज ऑर्बिटल क्वांटम नंबर आणि प्रिन्सिपल क्वांटम नंबर. हे आपण यानंतरच्या लेक्चरमध्ये पाहूच. ठीक आहे,
तर हे झालं याचा फॉर्म्युला. पहा काय झालं, स्पेस क्वांटायझेशन, स्पेस क्वांटायझेशनचा फॉर्म्युला. फॉर्म्युला काय आहे, एल इज इक्वल टू अंडर रूट ऑफ स्मॉल एल ब्रॅकेट एल प्लस वन एच क्रॉस. ठीक आहे, अँड व्हॉट इज दिस एल, स्मॉल एल, स्मॉल इज नथिंग द ऑर्बिटल क्वांटम नंबर, आणि एल काय आहे, हा तुमचा द अँग्युलर मोमेंटम, दॅट इज नथिंग बट द स्पेस क्वांटायझेशन. आता सेकंड कन्सेप्ट पाहायचा आहे, दॅट इज स्पिनिंग ऑफ इलेक्ट्रॉन. तर स्पिनिंग ऑफ इलेक्ट्रॉन इन 1925 अन ब्लेक अँड गोल्डस्मिथ प्रपोज द इलेक्ट्रॉन ऑल्सो रिव्हॉल्व अराउंड इट्स सेल्फ अबाउट इट्स ओन एक्सिस. द इंट्रेन्सिक मोशन इज नोन ॲज अ स्पिन अँड ड्यू टू दिस दिस इलेक्ट्रॉन हॅज स्पिन अँग्युलर मोमेंटम. आला लक्षात? आता तुम्हाला काय सांगितलं, तुम्ही ॲटम, ॲटममध्ये काय न्यूक्लियस सेंटरला आहे आणि सेंटरच्या भोवती काय इलेक्ट्रॉन्स आहेत. ठीक आहे, सो दिस इलेक्ट्रॉन प्रोसेस अ टू टाइप्स ऑफ मोशन. कोणकोणते? एक अँग्युलर मोशन, अँग्युलर मोमेंटम म्हणजे काय, तर न्यूक्लियसच्या भोवती फिरणे, आणि दुसरा आहे स्पिन, दॅट इज नथिंग बट इलेक्ट्रॉन स्वतःच्या भोवती स्वतः फिरत असेल, दॅट इज स्पिन मोशन. ठीक आहे, तर स्पिन मोशनमुळे काय आला, आता स्पिन अँग्युलर मोमेंटम, अँड स्पिन अँग्युलर मोमेंटम इज डिनोटेड बाय एस. ओके, सो एस इज इक्वल टू अंडर रूट ऑफ स्मॉल एस ब्रॅकेट एस प्लस वन एच क्रॉस, वेअर इज द एस इज इक्वल टू वन बाय टू. एक लक्षात घ्या, स्पिन ऑफ इलेक्ट्रॉन इज गिव्हन बाय वन बाय टू. हे आता हे कुठून आलं आहे, वी नो दॅट द पाऊलीज एक्सक्लुझिव्ह प्रिन्सिपल. आलं लक्षात, एका ठिकाणी एकच इलेक्ट्रॉन राहू शकतो, हे आहे पाऊलीज एक्सक्लुझिव्ह प्रिन्सिपल. ठीक आहे, द स्पिन अँग्युलर मोमेंटम वेक्टर इज क्वांटाइज इन द स्पेस अँड मॅग्नेट्यूड इज गिव्हन बाय, दॅट इज नथिंग बट द स्पिन क्वांटायझेशन नंबर. आलं लक्षात? आता द रेशो ऑफ मॅग्नेटिक मोमेंटम अँड अँग्युलर मोमेंटम इज द गायरो मॅग्नेटिक रेशो, विच इज डिनोटेड बाय स्मॉल जी, विच इज ऑलवेज जी इज इक्वल टू क्यू अपॉन ट्वाइस एम फॉर द रोटेटिंग चार्ज पार्टिकल. आता हे बघा, गायरो मॅग्नेटिक रेशो हे तुम्ही 12व्या वर्गात पण शिकले आहे. काय? द रेशो ऑफ मॅग्नेटिक मुवमेंट अँड द अँग्युलर मोमेंटम इज नोन नथिंग बट द गायरो मॅग्नेटिक रेशो. कशाने दाखवतात? इट इज जनरेटेड बाय स्मॉल जी, विच इज नो ऑलवेज नोन ॲज जी इज इक्वल टू क्यू अपॉन ट्वाइस एम फॉर द रोटेटिंग चार्ज पार्टिकल. हे झालं तुमचं याच्याबद्दलचं. सो एवढं आजच्या पुरतं ठीक आहे, आता नेक्स्ट लेक्चर आपण पुढच्या याच्यात पाहू. ठीक आहे, ओके.